हरे कृष्णा आज मी भगवद्गीतेच्या आधारावर दैव या विषयावर चर्चा करतो की आपण आपले दैव बनवतो की दैव आपल्याला बनवतो डू वी मेक आवर डेस्टिनी और डज डेस्टिनी मेक अस मी हे प्रवचन तीन विभागात घेईन पहिला दैव आणि कर्म यांचा संबंध काय आहे दुसरा की दैव आणि भक्ती यांचा संबंध काय आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कसं आणू शकतो प्रत्येक विभागानंतर थोडे प्रश्न उत्तर काही असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि मग पुढे जाऊ बऱ्याच वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी मी अमेरिकेला चाललो होतो त्यावेळेस जाताना एक न्यूजपेपर हेडलाईन वाचली एक क्रिकेट मॅच होती भारत आणि पाकिस्तान भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये आणि त्यावेळेस त्या भारतीय बॅट्समननी पहिल्यांदा डबल सेंच्युरी केली होती तर तेव्हा त्याची हेडलाईन होती की तो म्हणतो की मला माहिती होतं की दैव माझ्या बरोबर आहे आय न्यू डेस्टिनी वॉज विथ मी तुम्ही त्या लेख वाचला तर काय झालं होतं की तो बॅटिंग करत होता आणि त्यांनी एक चुकीचा शॉट मारला आणि एक तिथे चांगला फील्ड होता वेस्ट इंडिजचा त्याच्या हातात कॅच गेला आणि तो कधी कॅच ड्रॉप करत नाही पण त्यावेळेस मी कॅच ड्रॉप करून मग त्यावेळेस म्हटलं की आता मला माहिती होतं की दैव माझ्या बरोबर आहे तर हे जगभरात आपण बघतो की लोक दैव किस्मत डेस्टिनी वेगवेगळे शब्द वापरतात पण अशी काही संकल्पना आहे लोकांमध्ये सगळ्यांमध्ये की आपल्या परे दुसरी काही एक शक्ती आहे दुसरं काही तत्त्व आहे जे आपल्या जीवनात काय घडतं त्याच्यावर त्याचा काही प्रभाव होतो तर वास्तवामध्ये आपण बघितलं की आपल्या जीवनात आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात कोणतंही कार्य करायचं असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू पास करायचा आहे तर आपल्या तयारी करावी लागते पण आपली तयारी ही केवळ पर्याप्त नसते आवर परफॉर्मन्स मॅटर्स बट आवर परफॉर्मन्स इज नॉट ऑल दॅट मॅटर्स मी 4-5 वर्षापूर्वी त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये मी गेलो होतो तर ऑस्ट्रेलियाची जी क्रिकेट टीम होती 10-12 वर्षापूर्वी ती फार टफ खेळायची म्हणजे म्हणायचं होतं की तर ते इन इट टू विन इट पण असे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचे पण काही धारणा होते काही विश्वास होते एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होता तो जेव्हा बॅट फिल्डिंग करायचा बॅटिंग करायचा नेहमी आपल्या हात पॉकेटमध्ये एक रुमाल ठेवायचा अर्धा आत अर्धा बाहेर आणि तो रुमाल तो एक गुड लक म्हणायचा आणि जर कधी कॅच ड्रॉप केला त्यांनी तर तो बघायचा अरे आता रुमाल कुठली पडला आहे कॅचचा ड्रॉप केला दुसरा एक ऑस्ट्रेलियन बॅट्समन होता तो जेव्हा बॅटिंग करायला जायचा तर बॅटिंग करायच्या आधी तो जे पावेलियनमध्ये वॉशरूम होत आहे वॉशरूममध्ये जायचा आणि वॉशरूममध्ये सगळे जे कमोड होते त्याचा लिड बंद करायचं आणि जर लवकर आउट झाला तर तो पावेलियनमध्ये जायच्या आधी ते वॉशरूममध्ये जायचा आणि जर लिड उघडं असेल तर तो बाकीच्या आपल्या टीम मेंबरला जाऊन त्यांना तिच्यावर ओरडायचा तुम्ही लिड उघडं कशामध्ये ठेवलं त्यामुळे मी आउट झालो आता तिचा आणि बॅटिंगचा काय काय संबंध आहे काही संबंध नाही आहे पण आपण आपल्या सगळ्यांच्या जीवनात आपण बघतो की आपल्याला जेव्हा काही इच्छा आहे पूर्ण करायची काही फळ पाहिजे आपल्याला तर आपला जो प्रयत्न आहे तो एक योग आहे पण आपल्या प्रयत्नानुसारच केवळ फळ मिळतं असं नाही की आप काही गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये असतात आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या परे असतात
आणि ह्या दोन्ही दोघांचा जेव्हा समन्वय होतो, जे आपल्या नियंत्रणामध्ये आहे ते आपण करतो, जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे ते पण बरोबर होतं, त्यावेळेस आपलं जे फळ पाहिजे ते मिळतं. तर पुराणाने सांगितलेलं आहे की तीन गोष्टींचा समन्वय झाला पाहिजे, कर्म, दैव आणि काळ. का हे तीन जेव्हा होतात, कर्म, दैव आणि काळ, त्यावेळेस आपलं जे फळ पाहिजे ते मिळू शकतं. मग काही उदाहरण घेऊ शकतो. आता जर एखादा शेतकरी असेल, तर शेतकरी त्याला शेती करायची आहे, तर तो त्याचा कर्म आहे की तो जे बीज आहे ते लावतो आणि मग जे शेत नांगरतो आणि त्यानंतर पाऊस येणे पर्याप्त मात्रेमध्ये आणि बरोबर वेळेवर पाऊस येणे त्याच्या हातात नाही आहे, ते दैव आहे. तर कर्म आणि दैव आणि दोनों बरोबर आलं तर सुद्धा लगेच फळ येत नाही, त्यानंतर काय पर्याप्त वेळ झाला. त्यानंतर जेव्हा अगदी उगण्याचा सीझन येतो किंवा त्याचं वेळ येते त्यावेळेस ते पीक येतं उत्तम. तर कर्म, दैव आणि काळ हे तिघे जेव्हा बरोबर येतात त्यावेळेस फळ येतं. आता एखादे पुरुष आणि स्त्री ते लग्न करतात, ते आता त्यांना आता संतान पुत्र पाहिजे, मुलं पाहिजे, मुलं पाहिजे त्यांना. तर तेव्हा ते प्रयत्न करतात, ते कर्मच, पण फक्त त्यांच्या इच्छेने त्यांच्या प्रयत्नाने मुलं होणार असं नाही आहे. प्रयत्न केल्यानंतरसुद्धा त्यांच्या परि काही आहे आणि जेव्हा ते होतं त्यावेळेस कन्सेप्शन होतं आणि नंतर मग जे 9 महिने बाळांपण असतं त्यानंतर जे प्रेग्नन्सी असते गर्भवती असते त्यानंतर मग संतान होतं म्हणजे काय असतं. तर कर्म, दैव, काम हे तिन्ही जेव्हा बरोबर येतात त्यावेळेस आपल्याला फळ मिळतं. आपण साधारणतः जेव्हा आपण कार्य करतो तर आपण आपल्या कर्म जे आहे त्यावर जोर देतो आणि बऱ्याच वेळा आपण असं करतो की माझ्या कर्मामुळे फळ आलं आहे. आपल्या कर्मामुळे फळ आलं आहे ते सत्य आहे, पण ते केवळ कर्मामुळे फळ आलं आहे असं नाही आहे. तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं दुह पश्यत्य अकृत बुद्धित्वान न स पश्यति दुर्मती. भगवतीच्या 18व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो व्यक्ती सोचतो विचार करतो की माझ्यामुळेच केवळ हे फळ आलेलं, तर त्रैवम सती करतार फक्त मीच करता आहे, मी एकटा करता आहे. आत्मान केवलम दुह तो विचार करतो की मी एकटाच करता आहे आणि मी जे केलं त्यामुळे हे फळ आलेलं आहे. तर पश्यत्य अकृत बुद्धित्वान त्या व्यक्ती बरोबर बघत नाही, तिची जी बुद्धी आहे मंद बुद्धी आहे, दृष्टी आहे अपूर्ण दृष्टी आहे. अकृत बुद्धित्वान न स पश्यती दुर्मती चुकीच्या दृष्टीने बघतोय तो. तर आपलं जे कर्म आहे ते एक गोष्ट आहे, कारण आपला कर्म महत्त्वपूर्ण आहे, पण आपल्या कर्मामुळेच फळ येतं असं नाही आहे. आपल्या कर्माचे फळे परे जे दैव आहे ते पण त्याचं पण महत्त्वपूर्ण योगदान असतं. आपण पूर्ण पूर्ण प्रयत्न केला आणि जवळपास कर्म केलं, पण जर दैव अनुकूल नसेल तर फळ येणार नाही. हे जे आहे हाच भाव आहे भगवतीचा जो विख्यात श्लोक आहे, दुसरा अध्याय 47वा श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर् मा ते संगोस्त कर्मणि. तुम्ही ऐकलेला हा श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते, तर सगळ्यांना जेव्हा भगवतीचा माहिती असेल नसेल हा एक श्लोक माहिती असतो. कर्म तर मी अमेरिकेमध्ये होतो आत्ता 5-3 महिन्यापूर्वी, तर येल युनिव्हर्सिटीमध्ये मी लेक्चर होतो कॉलेजचं. तर तिथे एक इस्लामिक स्टडीजचा प्रोफेसर आला होता, इस्लामिक प्रोफेसर होता जो वर्ल्ड रिलिजन स्टडी करत होता. वर्ल्ड रिलिजन्स जगाचा धर्म जे अभ्यास करत होता त्या हिंदूचा अभ्यास करत होता. तुम्हाला विचार होता की मी भगवद्गीता वाचली आणि हा जो श्लोक आहे मला बिलकुल समजत नाही, हा कम्प्लिटली इम्प्रॅक्टिकल श्लोक आहे. आपण जेव्हा कर्म करतो ते फळासाठीच तर कर्म करतो. एक विद्यार्थी जर अभ्यास करतो तर त्याला मार्क्स पाहिजे म्हणून तो अभ्यास करतो. जर कोणी नोकरी करतोय तर पगार पाहिजे त्यासाठी पगार नोकरी करतो. तर जर आपल्याला सांगितलं कर्म करा पण फळाची आकांक्षा ठेवू नका,
तर मग कर्म करायचं कशासाठी? तर हे कसं त्याचा अर्थ काय आहे? तर इथे आपण समजलं पाहिजे की भगवंत काय सांगलाय, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशु कदाचित, जे फल येते असे आसक्त होऊ नका. तर दोन गोष्टीमध्ये फरक आहे, एक आहे ध्येय आणि दुसरं आहे फल. जेव्हा आपण कर्म करतो, कर्म करण्याच्या आधी आपण ध्येय निर्धारित करतो. तर भगवंत हे सांगत नाही आहे की तुम्ही ध्येय ठेवू नका. ध्येय ठेवणे हे वास्तव म्हणजे आपण महाभारतमध्ये जे भागवत जिचे एक भाग आहे भगवद्गीता, ते महाभारतमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो. महाभारत हे भगवद्गीता पूर्ण झाल्यानंतर महाभारतचं कुरुक्षेत्र युद्ध होतं आणि त्या कुरुक्षेत्र युद्धामध्ये बऱ्याच वेळा जे पांडव आहेत ते ध्येय ठेवतात. आजचं युद्ध आहे, आज भीम ह्या युद्धाशी लढणार आहे, अर्जुन ह्या युद्धाशी लढणार आहे, आणि विशेष करून जो 14वा दिवस आहे कुरुक्षेत्र युद्धाचा, त्यावेळेस अर्जुन ध्येय ठेवतो, दृढ संकल्प ठेवतो काय की मी आज जयद्रथच्या षडयंत्रामुळे माझा मुलगा जो आहे अभिमन्यूला वध झाला काल, आज मी जयद्रथला पाडणार आहे. ध्येय ठेवतो म्हणजे आता ध्येय ठेवतो तेव्हा जेव्हा अर्जुनचे देव ध्येय ठेवतात तेव्हा कृष्ण सांगत नाही त्यांना, अरे तू भगवंता विसरलास का? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित. नाही, भगवंत मदत करतात आणि भगवंतांच्या मार्गदर्शनाने भगवंतांच्या जे मदतीने तर यशस्वी होतो. तर भगवंत हे सांगत नाही की ध्येय ठेवू नका. कसं आहे की आपण आता हे ती गोष्ट म्हणजे कर्म दैव काळ जेव्हा हे तिने बरोबर येतात तेव्हा फळ येतं. तर ह्याच्या दृष्टीने बघितलं तर भगवंत काय सांगत आहे की फळाशी आसक्त राहणं का, कारण मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्तव कर्म. तुम्ही हे समजू नका की तुमचं कर्म हे त्यामुळे ते फळ येणार आहे. आपल्या कर्म आहे एक योगदान करतं घर, पण आपल्या कर्माच्या परे जे आहे दैव पण आहे. म्हणून तुम्ही समजू नका की तुमच्या कर्मामुळे फळ येते. तर आपण कर्म करायच्या आधी जर ध्येय ठेवतो तर त्यांनी आपल्याला प्रेरणा मिळते तर कर्म चांगलं करण्यासाठी. जर एक विद्यार्थी आहे त्याला अभ्यास काय त्याला माहिती आहे की मला 90% अंक पाहिजेत तर मग त्याला प्रेरणा मिळते चांगला अभ्यास केला पाहिजे. पण आता समजा जर ते 5 पेपर आहेत, रोज एक पेपर आहे, तर आज पहिला पेपर झाला आहे, मग दुसरा पेपर आहे, तर त्या विचार करतो तो आजचा पेपर कसा गेला, किती मार्क्स मिळणार मला, एवढे मार्क्स मिळाले तर काय म्हणणार माझं, ते किती मार्क्स मिळते ह्यामध्ये, हे उत्तर बरोबर लिहिलं होतं म्हणजे बरोबर समजेल की नाही. तर त्या विचारामध्ये राहिला तर काय होईल? आता म्हणजे हातात काही नाही. प्रत्येक कार्यामध्ये काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तर भगवंताच्या हातात कर्मण्येवाधिकार असते, याचा अर्थ काय आहे की जे तुमच्या हातात आहे त्याच्यावर तुम्ही पूर्ण जोर द्या, ते तुम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीने करा. पण जे तुमच्या हातात नाही आहे त्याच्याशी आसक्त राहू नका, त्याच्यावर ज्यादा जास्त विचार करू नका. आता कर्म झालं, फळ काय येणार आहे ते आपल्या हातात नाही आहे, जे येईल ते येईल. आता तर मा कर्मफल हेतुर्भूर, म्हणून जर आपण फळाशी फार आसक्त झालो तर आपल्याला आता जे पुढचं कर्म करायचं आहे ते आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून दुसरं अजून शेवटची गोष्ट सांगतात भगवंत काय या श्लोकामध्ये, माते संगोस्तो अकर्मणी, कर्म पण त्यागू नका तुम्ही. कोण पण आपण म्हणाले फळाशी आसक्त नाही करायचं राहायचं तर मग कर्म करायचं कसं नाही, म्हणून कर्म करा. कर्म करणं हे तिचं कर्तव्य आहे. आता आपण जे शेतीचं उदाहरण घेतलं तर जर दैव अनुकूल नसेल तर शेतकऱ्याने किती पण चांगली शेती केली तरी पीक येणार नाही. पण दैव किती पण चांगलं असेल तर शेतकऱ्याने शेती केली नाही तर त्या शेतीवर बीज येणार नाही, फक्त वीड देतील, तर उपजाऊ काहीच येणार नाही, ते दुसरं काहीतरी उपयोगी काही येणार नाही, दुसरं काहीतरी येऊन जाईल ते. तर कर्म करणं आवश्यक आहे. पण फळाशी आसक्त जेव्हा होतो आपण तेव्हा काय होतं, जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे त्याच्यावर आपण विचार करून आपली जी मनशक्ती आहे ती आपण व्यर्थ जाऊ.
म्हणून हे जे आहे असतं मी कर्म करा पण फळाशी आसक्त होऊ नका हे वास्तव खरं म्हणजे अतिशय प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आहे कारण त्याने काय होतं की जी आपली मनशक्ती आहे ती जिथे आपल्याला उपयोगी पद्धतीने येऊन उपयोग करू शकतो तिथे भगवंत सांगत मी लावा ती आणि जिथे तुमच्या नियंत्रणामध्ये नाही आहे ते तुम्ही त्यावर जास्त विचार करू नका. तर अशा प्रकारे कर्म आणि दैव आपण ज्या आपण ज्या नीट समजतो तर आपण उत्साहाने कार्य करू शकतो आणि फळ येईल किंवा नाही येईल त्याच्या आकांक्षेमध्ये राहून आपली मानसिक शक्ती जी आहे ती आपण व्यर्थ गमवत नाही. तर आतापर्यंत काही प्रश्न आहेत माझे शिवर. तर आता इथं प्रश्न असा येईल दुसरा की ठीक आहे आता दैव कधी अनुकूल आहे कधी प्रतिकूल आहे हे कशा काय ठरतं आहे काय हे दैव आपोआप काही लोकांच्या प्रती अनुकूल आहे काही लोकांच्या प्रती प्रतिकूल आहे काही लोक म्हणतात की माझं नशीबच फुटलेलं आहे की माझ्या जीवनात हे चुकीचं होतं हे वाईट होतं आहे ते वाईट होतं आहे ते वाईट होतं आहे तर हे दैव कसं निर्धारण होतं. तर खरं म्हणजे दैव जे आहे ते आपल्या पूर्वकर्मानुसार निर्धारण होतं. आपण आता आता आपण साधारणतः कर्माचं नुसतं कर्म आणि फळ आता इथं जर आग असेल आणि मी आगीमध्ये हात लावला तर लगेच माझा हात जळेल ते काय होतं कर्म आणि फळ लगेच येतं पण सगळ्या कर्मांचं फळ तसं येत नाही. आता जर थंडीचं वातावरण आहे आणि त्यावेळेस कोणी 1, 2, 3, 6 आईस्क्रीम खाल्ले तर त्यावेळेस तर चांगलं वाटेल स्वादिष्ट आईस्क्रीम आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठेल पूर्ण गळा बसला बोलता येणार नाही खोकला येईल बरंच काही म्हणते तर इथं काय झालं ते 6 अंतर ते फळ येते. एखादा व्यक्ती अगर ते 15-16 वर्ष असताना सिगरेट प्यायला लागतो त्यावेळेस काही नाही चांगलं वाटतं पण 20-30 वर्षानंतर डॉक्टर सांगतो तुम्हाला लंग कॅन्सर झालं ते काय होतं तर वेगवेगळे कर्म जे आहेत त्यांचं फळ वेगवेगळ्या कालावधीनुसार येतं. तर प्रत्येक कर्म कसं आहे एक बीज लावण्याप्रमाणे आहे तर काही फळं आहेत काही झाडं आहेत ते बीज लावतात 1 वर्षानंतर ते उगवतात काही 10 वर्षानंतर उगवतात काही 100 वर्षानंतर उगवतात. तर काय होतं जेव्हा आपण कर्म करतो तर काही काही कर्मांचं फळ लगेच येत नाही आणि जे फळ येत नाही ते सगळं संचित होतं आणि जे आपले पूर्व कर्म जे आहे जे संचित झालेले आहेत त्यांचं फळ आत्तापर्यंत आलं नाही आहे ते संचित कर्म म्हणजे आपलं दैव आहे. तर आपल्या सगळ्यांचं आपण पूर्वजन आपण सगळे शरीरनी आत्मा आहोत आणि आत्मा जो आहे तो अनेक जन्मांचा आता प्रवास करतो आहे आणि आपल्या दैवानुसारच आपल्याला एका प्रकारचं शरीर मिळतं. काही लोक जन्मतात श्रीमंत परिवारांना जन्म होतात एवढं काही काही लोक गरीब परिवारांना जन्म होतात काही लोक दिसण्यात अतिशय चांगले दिसतात काही लोक चांगले दिसत नाही काही लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते काही लोकांची स्मरणशक्ती एवढी चांगली नसते. तर हे जन्मापासूनच फरक असतो. हा फरक कशामुळे आहे हे असं नाही की काही भेदभाव आहे हा आपण पूर्वजन्मी जो कर्म केला आहे त्यानुसार ते निर्धारित होतं आणि त्याचप्रमाणे जे दैव आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्या येतं. दैवाचं पहिलं इन्स्टॉलमेंट जे आपल्याला मिळतं ते असं आहे की आपलं जे शरीर मिळतं ते कसं शरीर आहे. आपण जर जीवनाचा जीवन आपण एक असा प्रवास मानला तर या प्रवासासाठी आत्म्याला ही शरीर एक गाडी समान आहे. तर आपल्या सगळ्यांना एक वेगवेगळ्या प्रकारची गाडी मिळाली आहे आणि ह्या जीवनात आपल्याला ह्या गाडीत चालायचं आहे. तर आपण ह्या गाडी चालवतो तर किती फास्ट गाडी जाईल किती स्मूथ गाडी जाईल हे त्या गाडीचे प्रकार काही त्या गाडीचे प्रकारावर निर्भर आहे. काही गाड्या ज्या आहेत ते साध्या असतात काही स्पोर्ट्स कार असतात खूप फास्ट जातील काही लक्झरी कार्स असतात तर वेगवेगळ्या कार्स आहेत. सगळ्या कारचा एक उद्देशच आहे की एकच उद्देश आहे की प्रवास करायचा. पण कसा प्रवास होईल तर कसं ड्रायव्हिंग होईल तो अनुभव वेगवेगळा असेल. तर आपल्या सगळ्यांना दैवानुसार वेगवेगळं शरीर मिळालं आहे आणि दैवानुसार अजून एक होतं की आता जेव्हा आपण प्रवास करतो तर जर लांबचा प्रवास काय असेल तर 500 मैल 1000 मैल लांब जायचं असेल
तर त्यावेळेस आपण बघतो की वातावरण कसं आहे, काही वादळ येणार आहे का, काही पाऊस येणार आहे. तर आपल्या जीवनाचा प्रवास पण असतो, त्या जीवनाच्या प्रवासामध्ये कसं वातावरण असणार आहे ते पण आपल्या पूर्वकर्मानुसार म्हणजे दैवानुसार निर्धारित होतं. तर आपल्या आपण कसं ड्रायव्हिंग करणार आहे ते दैव निर्धारित करत आहे. ते ड्रायव्हिंगचे कसं करणार ते आपल्यावर निर्भर आहे. तर डेस्टिनी डिटर्मिन्स व्हॉट हॅपन्स टू अस. डेस्टिनी डझंट डिटर्मिन हाऊ वी रिस्पॉन्ड. दॅट इज डिटर्मिन बाय आवर फ्री विल. आपल्या आपल्या सगळ्याकडे स्वेच्छा आहे आणि त्या स्वेच्छेनुसार आपण निर्णय करतो की मी कार्य कसं करणार आहे. तर आता एखाद्या व्यक्तीला माहिती असेल की आता वादळ येणार आहे आणि त्या वादळ येणार आहे तरीसुद्धा तो बिंदास्त होऊन खूप जोरात चाललेला आहे. तर त्यापेक्षा मी अजून खरं आलं तर मी पिलेलं आहे आणि तो ड्रायव्हिंग करतो तर वादळामध्ये मोठा ॲक्सिडेंट होऊन जाईल. तर एखादा व्यक्ती आहे माहिती तर वादळणार आहे अतिशय सावधान सांगतो तेव्हा पण तुम्ही समस्या येऊ शकेल पण सावध चाललं असेल तर समस्या कमी येईल. तर आपल्या जीवनात कसे प्रसंग येतील ते आपल्या दैवानुसार निर्धारित होतो. पण आपण त्याचा आपली प्रतिक्रिया काय असणार आहे त्याच्यात ते आपण निर्धारित करतो आणि त्यानुसार त्या आपली त्याची परिस्थिती आणि आपली प्रतिक्रिया ह्या दोघांनुसार त्याचं काय फळ येणार आहे ते निर्धारित होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहेत आणि काही गोष्टी सदैव असतात जे आपल्या नियंत्रणामध्ये आहेत. तर आपल्या पूर्वकर्मानुसार जे आहे ते आपल्या सगळ्यांचं दैव निर्धारित होतं आणि ह्या जीवनात आपण काय अनुभवतो हे आपलं वर्तमान कर्म आणि आपलं पूर्वकर्म ह्या दोघांच्या समन्वयानुसार निर्धारित होतो. म्हणजे काय की कधीकधी आपण बघतो की एक छोटीशी कधीकधी आपण चूक करतो आणि त्याची मोठी समस्या होऊन जाते आणि कधीकधी मोठी काही व्यक्ती दुःख होते पण त्याचा काही जादा जास्त परिणाम होत नाही. मी अमेरिकेमध्ये होतो, माझा एक मित्र आहे तो आता ट्रॅफिक कॉप आहे अमेरिकेमध्ये, तो ट्रॅफिक पोलीसमध्ये. तो सांगत होता की एक युवक होता, आता एक 2-3 महिन्यापूर्वी लायसन्स मिळालं होतं आणि तो ड्रायव्हिंग करत होता आणि त्यावेळेस बेसबॉल मॅच चालली होती. तर बेसबॉल मॅच चालली होती आणि आपल्या फोनवर त्याचा ब्रॉडकास्ट आला होता, ते फोनसमोर ठेवला होता आणि काहीतरी झालं ते मॅचमध्ये त्याचं लक्ष तिकडे गेलं आणि तो जर ड्रायव्हिंग करत होता त्याच वेळेस समोर एक मुलगा पळताला, ते स्कूल डिस्ट्रिक्ट चालला होता, मी पाहिलं आणि ब्रेक मारला पण तो मुलगा अचानक आला आणि गाडी पण फास्ट चालली होती तर ॲक्सिडेंट झाला. आता एका दृष्टीने मोबाईल चेक करणं ड्रायव्हिंग करताना ते डेंजरस आहे, पण किती लोकं चेक करतात काही जास्त फरक पडत नाही. पण एक चूक झाली आणि काही झालं नाही. दुसरा एक सांगत होता मला की तर ड्रायव्हिंग करत होतं आणि ते कमी झोप झाली होती, ते ड्रायव्हिंग करतानाच झोप गेले आणि मोठा सरळ रोड होता, तर जवळजवळ 15 मिनटं सरळ रोड जात राहिले आणि काही झालं नाही. आणि नंतर कुणीतरी हॉर्न वाजवला आणि म्हणलं अरे काय झालं, मी तिकडे होतो आता इथं आलेलं आहे. तर कधी कधी कसं होतं दैवामुळे आम्ही मोठी चूक पण करतो आणि जास्त जास्तचाही परिणाम होत नाही. तर आपण आपल्या जीवनामध्ये बघितलं तर आपल्या जे चांगलं कर्म आहे किंवा आपली चूक आहे याचा सगळ्याचा परिणाम होतो, पण त्याचा परिणाम किती मात्रामध्ये होणार आहे ते आपल्या हातात, ते केवळ आपल्या कर्मानुसार निर्धारित होत नाही. तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपलं कर्म आहे आणि दैव आहे आणि दोन्हीचं जे समन्वय होतं त्यानुसार दोन्हीच्या संगमानुसार जे फळ आहे ते आपल्याला मिळतं. तर आता हे सगळं समजण्याचं उद्देश काय आहे, याचं प्रॅक्टिकल आपण आपल्या जीवनात काय करू शकतो. आपलं जे दैव आहे ते आपण बदलू शकत नाही, पण दैव बदलू शकत नाही पण आपण आपलं कर्म आपल्या हातात. तर दैव बदलू शकत नाही हे समजणं महत्त्वाचं आहे की विश्वभरात आपण जर पाहिलं तर 2 प्रकारच्या
विचारधारा आहेत. या दृष्टीने की एक आहे कर्मवाद आणि दुसरा आहे दैववाद. कर्मवाद असा अशी विचारधारा आहे की आपल्या कर्मानुसारच सगळे फळ देतात, आणि दैववाद असा आहे की दैवाने सगळं ठरवलेलं आहे आणि आपल्या हातात काहीच नाही. तर जे आधुनिक विचारधारा आहे ती जास्त कर्मवादाकडे जाते. जर तुम्ही कर्म केले तर तुमचा फळ येणारच. तुम्ही कर्म तुम्ही मेहनत करा, तुम्ही बुद्धी लावा आणि तुमची जे काय इच्छा आहे ती पूर्ण होईल. आता हा एक विचारधारा आहे. आणि काही लोकांची विचारधारा असते, आता जी प्राचीन विचारधारा अशी नाही आहे, पण काही लोकांची विचारधारा आहे की आपल्या हातात काहीच नाही आहे, आपलं जीवन जे आहे सगळं निर्धारित झालेलं आहे, आपलं सगळं भविष्य आहे ते हाताच्या रेषेमध्ये आहे आणि जे आपल्या हातात काहीच नाही आहे. तर आता हे दोन्ही जे आहेत हे वास्तवात चुकीचे आहेत, आणि दोन्ही जर दोन्ही विचारधारांचा वाईट परिणाम होऊ शकतो. तर दैववाद आहे जर आपल्या हातात काहीच नाही आहे याचा विचार करतो तो व्यक्ती काय होतो, निराशावादी बनतो की आता जे होणार आहे ते होणार आहे, मी काहीच करू शकत नाही, आणि व्यक्ती प्रयत्न करत नाहीत. व्यक्ती जे होतात ते पॅसिव निष्क्रिय होऊन जातात, ते अनुकूल नाही आहे. पण जे कर्मवादाचा आपण अविश्वास होतो तर कर्मवादाचा परिणाम काय होतो की जर आपण विचार केला की सगळं माझं भविष्य माझ्याच हातात आहे तर त्याच्यामुळे कधी कधी आपण पूर्ण प्रयत्न करतो पण फळ येत नाही, कारण की आपल्या हातात ते नाही आहे. त्यामुळे आपण डिप्रेस होऊन जातो. आपण बघतो की आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये आणि पाश्चात्य संस्कृती आता विश्वभरात यायला लागली आहे की मानसिक विकार खूप आहेत, डिप्रेशन फार आहे. आणि डिप्रेशनचे वेगवेगळे कारण असू शकतात, पण एक महत्त्वपूर्ण कारण असं आहे की आपण अतिशय आसक्त होतो, मला असं झालं पाहिजे, आणि असं झालं नाही तर मग स्वतःला दोष द्यायला लागतो. आता आपली जबाबदारी असेल तर आपण जबाबदारी घेतली पाहिजे, पण कधीकधी आपल्या शक्तीच्या परे काहीची परिस्थिती असतात आणि काही फळ येत नाही. तर जेव्हा कर्मवाद असतो तर व्यक्ती काय होतं की जेव्हा आपल्या जीवनात अपयश येतं तर अपयश ही आपल्या जीवनातली एक घटना आहे. अपयश हा आपल्या जीवनाचा अंत नाही. फेलियर इज अ बम्प ऑन द रोड ऑफ लाईफ, फेलियर इज नॉट द एंड ऑफ द रोड ऑफ लाईफ. पण जेव्हा आपण कर्मवाद अनुसरण करतो तर काय होतं की मी एवढा प्रयत्न केला मी मिळालं नाही मला, म्हणजे मला काहीच येत नाही, म्हणजे मीच वर्थलेस आहे, मी माझे काही मूल्यच नाही आहे, मला काही जमणारच नाही आहे, मी अपेक्षित झालो आणि संपूर्ण जीवनाचं. काही काही वेळेस असं होतं की आपल्या पूर्ण प्रयत्न करताना सुद्धा पण फळ येत नाही. तर व्यक्ती काही विद्यार्थी प्रयत्न करतात की मला या परीक्षेत पहिले यायचं आहे, मला या परीक्षेत चांगले मार्क पाहिजे, नाही आले मार्क तर कधी कधी आय आय टीमध्ये वगैरे असं होतं की विद्यार्थी ते परीक्षेच्या टेन्शनमुळे परीक्षेत चांगले मार्क्स न मिळाल्यामुळे आत्महत्या करून ठेवतात. काही व्यक्ती युवावस्थामध्ये संबंध करायचा आहे, एका मुलाला एका मुलीशी संबंध पाहिजे, मुलाला मुलीशी संबंध पाहिजे, आणि काही परिस्थिती झालं नाही ते, तर मग ते पुन्हा आपलं जीवन सोडून द्यायचं परिस्थिती होतात का, कारण ते हे समजत नाही आहेत की काही काही वेळेस आपल्या पूर्ण प्रयत्नांच्या परेसुद्धा परिस्थिती अशा येतात की ते फळ मिळत नाही, म्हणजे इच्छा ती पूर्ण होत नाही. तर त्यावेळेस आपण आपला दोष नाही, त्यावेळेस जेव्हा जबाबदारी घेतली पाहिजे. पण जेव्हा आपल्या परिस्थितीच्या आपल्या शक्तीच्या परे परिस्थिती अशी आली आहे तर त्यावेळेस आपण जेव्हा स्वतः जर मारायला लागलो माझ्या असतो तर का झालं तर मग आपण हताश होऊन जातो. तर कर्म आणि दैव जेव्हा आपण दोन्ही समजतो तर त्यावेळेस आपण एका संतुलित पद्धतीने कार्य करू शकतो, पूर्ण आपण आपल्या शक्तीने प्रयत्न करू शकतो, आणि त्याचबरोबर आपण जे आहे जर यश मिळालं नाही तरी आपण हताश होत नाही. हे जे आहे जे कर्म आणि दैव हे तर बराच जटिल शब्द आहे. भगवान सांगत हवे त्यामध्ये गहना कर्मणोगती, हे समजणं सोपं नाही आहे.
तत्व जो आहे ब्रॉडली तो समजू शकतो आपण, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवनात कोणत्या परिस्थितीत कसं होतं, काय कार्य होतं, कशी परिस्थिती माझ्या जीवनात येणार आहे, काय फळ येणार आहे, ते सगळं समजणं एवढंसं सहज नाही आहे. पण जेव्हा आपण ब्रॉड प्रिन्सिपल समजतो की माझं कर्म माझ्या हातात आहे, दैव माझ्या हातात आता नाही आहे, तर मला जे जमतं ते मला सगळ्यात बेस्ट, लेट मी डू माय बेस्ट, जेवढं मला चांगलं होऊ शकतं मी करेन, पण त्याच्यापुढे जास्त विचलित होणार नाही. असं जर समजलं होतं आपण आपलं मानसिक संतुलन ठेवून आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो. आणि काही प्रश्न आहेत आतापर्यंत? ओके ओके. आता आपण प्रयत्न केलाच नाही, आम्ही प्रयत्न केला पण आला नाही फळ, तर आपण प्रयत्न केला नाही असा विचार करायचा नाही. आपण प्रयत्न केला म्हणजे कर्माला आपण व्हॅल्यू दिली, खूप प्रयत्न केला, लास्ट एंडपर्यंत प्रयत्न केला, पण नंतर मग समजा नाही त्याचा फळ मिळालं, तर मग असा विचार केलेला बरोबर आहे का की ठीक आहे, ॲटलिस्ट मी प्रयत्न केले माझ्या परीने, नाही मिळालं मला आयुष्यात फरक कधी वाटणार नाही की मी माझ्या लास्ट एंडपर्यंत प्रयत्न केला, नाही मिळालं तर ठीक आहे. ओके, तर आपण आपल्या आपल्या क्षमतेचा पूर्ण प्रयत्न केला तर त्याची संतुष्टी असते आपल्याला की मी प्रयत्न तर केला, फळ नाही मिळालं तर ठीक आहे. येस, चांगला चांगली विचारधारा आहे. आपण या प्रयत्न करतो तर आपले प्रयत्न कधी व्यर्थ जात नाहीत, कारण कसं आहे की आपण जेव्हा कर्म करतो आहे ते कर्म त्या कर्मामध्ये आत्ता जे आपल्याला फळ मिळालं नाही, तर हे जे कर्म आहे जे आपण करतो आहे तिचं ते आपलं भविष्यातलं दैव बनेल. जे आपले कर्म आहे, कर्माचं फळ कधी आपल्याला लगेच मिळतं, कधी काही कर्म असे असतात जे भविष्यात आपलं दैव बनतं आणि ते फळ आपल्याला नंतर मिळेल. त्यामुळे आपलं जे आपण जे प्रयत्न करतो ते व्यर्थ जात नाही कधी. आपण प्रयत्न आपल्या क्षमतेचा पूर्ण केलं तर आपल्याला ते संतुष्टी राहू शकते की मी प्रयत्न तर केला, आणि नाही आलं तरी हे जे मी प्रयत्न केले आहे ह्याचं फळ मला इथं मिळालं नाही, पण ते फळ मला भविष्यात दुसऱ्या कोणत्या तरी परिस्थितीमध्ये मिळेल. ओके, तर आपण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा फळ आलं नाही तर काय ते वास्तुदोष वास्तुदोष असू शकतो का? जे आहे की वास्तू असे बरेचसे परिस्थिती असे बरेचसे फॅक्टर्स आहेत जे दे कॉन्ट्रीब्यूट टू गेटिंग द रिझल्ट. तर स्पेसिफिकली आपल्या आपली परिस्थिती आपण जितपत अनुकूल बनू शकतो ते आपण बनू शकतो. आणि वास्तू ही काय आहे, वास्तूमध्ये इज जस्ट आपली परिस्थिती अनुकूल आपण कशी बनवू शकतो ते समजतं. जर आता आज आपण समजलं असं की एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे आणि त्यांना माहिती नाही त्यांना डायबिटीस आहे, तर ते गोड काय खातात तब्येत खूप गुडगुड जाते, ते गोड खाणं ते बंद केलं तर हे काही जादू जाऊन जादू नाही आहे, तुझी तब्येत बंद आहे. तर काय की एक ज्या शरीरामध्ये एक विकार आहे त्यामुळे त्यांना गोड खाणं अनुकूल नाही. तर जसं एक विज्ञान आहे ज्याने आपण समजू शकतो की आता मला मला हे माझं हे शरीर आहे या शरीरामध्ये हा एक दोष आहे, तर हा दोष मला समजला पाहिजे आणि त्याच्यानुसार मला माझं कार्य केलं पाहिजे. मला अन्न तर खायचंच आहे, जेवण करायचं, पण काय खायचं नाही ते जर माझ्या शरीराचा दोष मला समजला तर मी ते ते अन्न टाळू शकतो. त्याचप्रमाणे तशी आपल्याला एक दैवानुसार आपलं एक शरीर मिळतं, दैवानुसार आपलं एक परफेक्ट परिस्थिती मिळते, एक ते आपलं घर असू शकेल, आपले राष्ट्र असू शकेल, आपलं आपला प्रांत असू शकेल, त्यातलं जे वातावरण आहे ते त्याच्यानुसार आपल्याला कार्य करायचं आहे. जर काही जागा असतील तर ते खूप थंडी असते सगळी, ऑस्ट्रेलियामध्ये गेलं, मेलबर्न, कॅनडा कॅनडामध्ये गेलं तर तिकडे थंडी खूप असते,
तर मग तिथे जर राहायचं असेल तर आपल्याला जे तिथे जे उचित वस्त्र आहेत वॉर्म क्लोथ्स ते आपल्याला घालायचेत. तर आपल्याला आपल्या दैवानुसार काही परिस्थिती येऊ शकते. म्हणजे ती परिस्थिती काय आहे, आपलं शरीर असू शकतं, आपलं घर असू शकतं, आपलं राष्ट्र असू शकतं, आपलं प्रांत असू शकतं, आपला परिवार पण असू शकतो. तर त्या जे परिस्थितीनुसार आपलं जे कार्य करणं आहे ते आपलं महत्त्वपूर्ण आहे. ती परिस्थिती समजणं आणि कार्य करणं. तर वास्तू ह्या आपलं जे घर आहे त्याची जी काय परिस्थिती आहे ते आपण समजण्यासाठी ते मदत करू शकतो. पण त्यामध्ये जर जास्त आपण गेलो तर असं काय 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 होतं की आपल्या जीवन ज्या समस्या येतात तर आपल्याला त्या समस्याचा हल पाहिजे. त्याचं काहीतरी आपल्याला सोल्युशन पाहिजे. तर कधीकधी आपण एक गोष्ट घेऊ शकतो आणि त्याला सर्व कसं करू शकतो. आता एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे, त्यांनी साखर गोड खाणं बंद केलं तर त्यांची ज्या समस्या आहे त्या कमी होऊ शकते. पण असं नाही आहे की त्यांनी सगळ्या समस्यांचा हल होणार आहे. दुसरे काय आजार होऊ शकतो त्याच्या जर फक्त त्यांनी गोड खाणं बंद केलं त्यानंतर असं नाही की ते काही पण खाऊ शकतात आणि सगळं चालतं. तर वास्तू हे जे आहे त्यांनी काही दोष आपल्या जीवनामध्ये आहेत त्याचे त्याचं आपण निवारण करू शकतो. जर वास्तूचं काही एक्सपर्ट असेल तर त्याचं आपण कन्सल्ट करू शकतो. बट अशा गोष्टींवर फार जास्त निर्भर राहणं हे चांगलं नाही आहे. कारण काय की शेवटी आपल्या हातात जे आहे त्याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जर अच्छा हे अनुकूल नाही आहे, ते अनुकूल नाही आहे, ते अनुकूल नाही आहे असं म्हणून आपण इफ वी स्टार्ट स्टॉप टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवर ॲक्शन्स, आपण आपल्या कार्यासाठी जबाबदारी घेणं सोडून दिलं तर ते अनुचित आहे. तर कोणत्या विचारधारेने आपण हे करतो आहे ते महत्त्वपूर्ण आहे. जसं वास्तूसाठी जे आहे ते ज्योतिषासाठी पण आहे. माझे एक मित्र आहे, त्यांनी एक ग्रंथ लिहिलं आहे हाऊ टू मेस युअर लाईफ विथ ॲस्ट्रॉलॉजी. ज्योतिषाद्वारा आपलं जीवन कसं व्यस्त कसं उद्ध्वस्त करायचं. म्हणजे काय की आता ज्योतिषी काय आहे, ज्योतिषी बेसिकली ते वेदर फोरकास्टरसारखे आहेत. मी सांगितलं आपण जेव्हा प्रवास करतो आहे तर कसं वातावरण असणार आहे, कसं ते जर फोरकास्ट असेल आपल्याला कसं ड्रायव्हिंग करायचं थोडं मार्गदर्शन मिळू शकतो. तर ज्योतिषी काय करतात, ते आपल्या जीवनात कसं वातावरण आहे त्याचं काही थोडं आपल्याला इंडिकेशन देऊ शकतात. पण काही व्यक्ती असे असतात की त्यांना जे करायचं आहे ते करायचं आहे आणि ते अशा ज्योतिषाकडे जाते तो सांगेल तुम्हाला हे करायचं आहे. आणि मग ते आता एखादा व्यक्ती एक से पुरुष आणि स्त्री असेल त्यांना लग्न करायचं आहे आणि ज्योतिषाकडे जाते त्याचे म्हणतात की नाही तुमच्या जे कुंडली ते मॅच होत नाही आहे, तुम्हाला समस्या येते. तर ते 1, 2, 3, 4, 10 ज्योतिषाकडे जातील आणि 9 ज्योतिषांना नाही सांगतात, 10 ज्योतिष सांगतो की करा मग ज्योतिषाने सांगितलं म्हणून मी करतो. कारण जर एखादा पती पत्नी आहे त्यांचं जमत नाही आहे शेअर करतात ते आपण आपल्याला सेपरेट व्हायचं आहे. आणि एका ज्योतिषाकडे जातात त्याचं सांगतात नाही तुमचा तर हा जो पिरियड आहे थोडा खराब चाललेला आहे, 5-6 महिने तुम्ही सहन करा ओके ठीक आहे. पण त्यांना कारण पाहिजे सेपरेट करण्यासाठी. तर दुसऱ्या ज्योतिषाकडे जातील, तिसऱ्या ज्योतिषाकडे जातील, 10 ज्योतिषाकडे जातील, 10 तुमचं जमणारच नाही, तुम्ही सेपरेट होतो आणि मग ते सेपरेट होऊन जातील. इथं काय होतं आहे की आपल्या परिस्थिती आपल्या हातात जे आहे ते करण्याची जबाबदारी घ्यायची आधी काय की जस्ट यूज ॲस्ट्रॉलॉजी ॲज अ एक्सक्यूज फॉर डुईंग वॉट वी वॉन्ट टू डू. तर असं केलं तर मग काय होतं, आपण आपलं जीवन आपली आपला जो कर्म आहे ते कर्म चांगलं करणं सोडून देऊन आपण काहीतरी स्केप गोट काहीतरी असे कारण शोधून त्याच्यावर सगळं दोष द्यायचा प्रयत्न करतो. सो इन महत्त्वपूर्ण काय आहे की आपण आपलं कर्म नीट केलं पाहिजे आणि बाकी जे परिस्थिती आहे तर त्याच्यात थोडं परिवर्तन करण्यासाठी आपण काही करू शकलो. ते काही औषध घेऊन असू शकतं, ते वास्तू घेऊन असू शकतं, ते ज्योतिष घेऊन असू शकतं, ते थोडीफार मदत होऊ शकते आपल्याला. पण आपल्या कर्म जे आहे ते म्हणजे मी आपण नीट केलं नाही तर काही पण बाकी केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही.
जर कधीकधी वेदर फोरकास्ट असेल आपलं काही व्यक्तीला जायचंच आहे एखाद्या वेळी त्यामुळे वेदर फोरकास्ट आहे आता म्हणजे फार मोठं वादळ येणार जाऊ नका मला जायचंच आहे आता वादळ जरी वादळ असलं आणि वादळ नसलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला आपलं ड्रायव्हिंग चांगलं केलं पाहिजे बिलकुल वादळ आलं नाही आणि त्यांनी त्या व्यक्तीने ड्रायव्हिंग ते गैरजबाबदारी पद्धतीने केलेलं आहे तर काय होणार आहे ॲक्सिडेंट होईल त्यामुळे आपल्या हातात काय आहे आपलं कर्म आहे ते ते जबाबदारी पूर्ण करणं ते महत्त्वपूर्ण आहे ओके यस आय जस्ट एक लास्ट पॉईंट घेतो आणि त्यानंतर मग आपण प्रश्न घेऊ तर आता हे झालं कर्म दैव आणि फळ पण ह्याच्यापरे एक आहे की आहे ती आहे भगवंत आणि त्यांची भक्ती तर भगवंत काय आहेत की ते कर्म दैव फळ ह्या सगळ्या सिस्टीमचे स्वामी आहेत ते ह्या सगळ्यांचे परे आहेत आणि आपली कर्म करण्याची क्षमता जी आहे ती भगवंतांनी आपल्याला दिली पौरुषम ऋषी भगवंत म्हणतात की आपली जे काय आपल्याकडे प्रतिभा आहेत आपल्याकडे जे काही शक्ती आहे सामर्थ्य आहे सर्व त्यांच्याकडून येतं आणि हे दैवाची जेव्हा जी पद्धती आहे तिचे अधिष्ठात आपण भगवंत मया दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते तर ही पूर्ण सिस्टीम कर्म दैव काळ ज्यामुळे फळ येतं तर काळपण जे आहे भगवंतात कालोस्मी लोकक्षय परवतो अगदी मी काळ आहे भगवंत तर या सगळ्यांचे परे भगवंत आहेत आणि जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो तर त्यांनी काय होतं जेव्हा आपण जप करतो पूजा करतो साधना करतो स्वाध्याय करतो शास्त्रांचा अध्ययन करतो ह्या सगळ्यांनी काय होतं ह्या सगळ्यांनी आपण आपलं शुद्धीकरण होतं आता शुद्धीकरण म्हणजे काय की आपल्या सगळ्यांना कर्म करायचं असेल मला असं जबाबदारी पूर्ण करायचं आपण असं निष्कर्ष करतो बऱ्याच वेळा पण कधीकधी काय होतं की आपल्या मनात वेगवेगळ्या पण विचार येतात वासना येतात भावना येतात आणि त्यामुळे आपण पदभ्रष्ट होऊन जातो आपली कर्म करण्याची क्षमता आहे ती कधीकधी आपल्यामध्ये जे वासना येतात विचार येतात त्यामुळे ती क्षमता कमी होते तर ॲबिलिटी टू टॅप आर ॲबिलिटी इज इन्क्रीज बाय आर स्पिरिच्युअलिटी जेव्हा आपण भगवानची भक्ती करतो तर आपली जी क्षमता आहे ती क्षमता परिपूर्ण पद्धतीने आपण वापरतो ते आपले क्षमता वाढते जर एखादा विद्यार्थी बुद्धिमान आहे पण काय मन खूप अस्थिर आहे 5-10 मिनटं अभ्यास करेल तर सोडून दिला अभ्यास मग काय ती क्षमता आहे त्यानुसार त्याला मार्क्स मिळणार नाहीत पण जर मन शांत झालं तर काय तिची क्षमता आहे ती पूर्णपणे आपण तो व्यक्ती आपल्याला तो विद्यार्थी तिचा क्षमतेचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे आपली जी कर्म करण्याची क्षमता आहे ती भगवंताच्या भक्तीद्वारा अजून चांगली होऊ शकते आपल्या मना इंद्रियांवर आपण नियंत्रण वाढतं भक्ती केल्याने कारण आपण शुद्ध होतो शुद्ध आपलं मन आणि नियंत्रण मन आणि इंद्रियाचे अनियंत्रित राहतात ते त्यामध्ये जे अशुद्ध भावना त्यामुळे असतात पण जर आपण भक्ती केली तर आपलं मन आणि इंद्रिया शुद्ध होतात आणि आपण शांतपणे आपलं कर्म चांगलं करू शकतो त्याचप्रमाणे जे दैव आहे आता दैव हे पूर्णतया असं फिक्स नाही आहे दैव आपण जे पूर्वकर्म केलेले आहेत त्या कर्मांचं फळ आपल्या जीवनात येणार आहे पण कोणतं फळ कधी येणार आहे कोणतं फळ किती मात्रेमध्ये येणार आहे हे सगळं निर्धारित नाही आहे तर भगवंत सांगतात भगवतेमध्ये की सर्वधर्मान प्रत्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच भगवंतात की जे पूर्वकर्म आहेत ते फळ पण असेल त्या फळांपासून मी तुम्हाला मुक्ती देऊ शकतो तुम्ही माझ्या शरणामध्ये या जेव्हा आपण भक्ती करतो तर असं नाही आहे की आपल्या जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे ते सगळं आपल्यासाठी प्रतिकूल होतं सगळं अनुकूल होणार आहे जीवनात काही प्रतिकूल परिस्थिती येते काही अनुकूल परिस्थिती येते पण भगवंत जेव्हा आपण भगवंताच्या आश्रमात जातो तर भगवंत जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे
ते भगवंत त्यांच्या योजनेनुसार आपल्या कल्याणासाठी ऑर्केस्ट ते आयोजित करतात. ते जे आपले भौतिक वादृश्य असते तेव्हा आपण बघतो काय की फक्त दोन पर्याय आहे, ही गोष्ट माझ्या नियंत्रणामध्ये आहे, ही गोष्ट माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहे. पण जेव्हा आपण भक्तिमय जीवन जगायला लागतो तेव्हा आपण समजतो की जे गोष्टी माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहेत त्या भगवंताच्या नियंत्रणामध्ये आहेत. आणि ते आता जे काय होईल त्यातून ते एक जे चांगलं आहे ते आणू शकतात. आपल्या जीवनात वाईट गोष्टी होतात बऱ्याच वेळा, पण भगवंत एका प्रतिकूल परिस्थितीमधून पण काही अनुकूल आणू शकतात. आपण आपण बऱ्याच आपण महाशास्त्रामध्ये बघितलं तर जर पांडवांचं जीवन बघितलं तर बऱ्याच वाईट घटना घडत नाही. आता भीम आहे तो एक युवक असतो, त्यावेळेला दुर्योधन त्याला विष देतो आणि ठार मारायचा प्रयत्न करतो, विष देऊन त्याला नदीमध्ये फेकून देतो, तर ते वाईट घडतं त्या. पण काय होतं भगवंताच्या योजनेनुसार तो विष पिऊन तो विष नदी जातो ते ना नदीमध्ये तो नाग लोक असतो आणि तिथे त्याचे जे वडिलांचे एक मित्र असतात ते त्याला नंतर जेवण वाचवतात तर अजून सांगून देतात की अजून शक्तिशाली बनतात. पांडवांना ते दुर्योधन वारणावतमध्ये जाऊन टाकायचा प्रयत्न करतो महालामध्ये जाऊन, तर तिथून पांडव वाचता जंगलातून ते द्रौपदी स्वयंवरामध्ये जातात आणि द्रुपद राजा ते पाशिकिशन राजा असतो. तर द्रौपदीचा हा जेव्हा त्यांना मिळतो तर त्यांचे पांडव हे एका आधी अनाथ बालकाचा असतात, अनाथ युवकांप्रमाणे असतात, पण आता त्यांची संधी एक फार शक्तिशाली राजाबरोबर होते. तर जी काय पांडवांच्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती येते तर ते भगवंताच्या भक्तीमध्ये एकाग्र राहिल्यामुळे त्या विपरीत परिस्थितीतून नकेवर तर जातात पण त्यातून त्या शक्तिशाली होऊन बाहेर येतात, अजून शक्तिशाली होऊन बाहेर येतात. तर जेव्हा आपण भक्ती करतो तर आपण आपलं जे जीवन आहे भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करतो, तर ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहेत तर त्या गोष्टी जर कधी विपरीत झाल्यासुद्धा तसं त्या प्रतिकूल गोष्टीसुद्धा भगवंत जे आहेत ते अनुकूल प्रभाव आणतात. तर हे जे आपण समजतो ते दोन्ही ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये आहेत ते अजून चांगले करण्याची क्षमता आपल्याला भक्तीद्वारे मिळते आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहेत त्या अनुकूल पद्धतीने भविष्यात निघतील. प्रतिकूल जर झालं तर प्रतिकूलातून अनुकूल येईल ही योजना भगवंत करतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती करतो, भक्ती भगवंताचे आश्रय ग्रहण करतो भक्तीद्वारा, तर ते जे आहे त्याद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये जे आपलं भविष्य आहे अतिशय उज्ज्वल करू शकतो. तर म्हणून भगवंत सांगतात की जर तुम्ही आश्रय घेतला म्हणजे तम एव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादा पराम शांती स्थानं प्राप्त शाश्वतम. की जे आज आपलं भविष्य आपलं उज्ज्वल करायचं असेल तर भगवंताच्या भक्तीचा आश्रय भक्तीमध्ये आश्रय ग्रहण भगवंताचा आश्रय ग्रहण म्हणजे भक्ती करणं हे सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. या मार्गाद्वारे आपण जे आपलं भविष्य आता कसं पण असेल, आपलं भूत कसा पण असेल, आपलं वर्तमान कसं पण असेल, आपल्या दैवानुसार आपलं भविष्य जे काय असणार आहे त्या सगळ्याच्या परे भगवंत आहे, तर ते आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात. तर मी सारांशमध्ये तीन पॉईंट सांगितले आज. पहिलं कसं की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दैवाचं योगदान असतं, कर्म दैव आणि काळ या तिघांच्या संबंधामुळे फळ येतं. जर आपण शेती करायची असेल, जर आपल्याला मुलं पाहिजे असतील तर तिन्ही यायला पाहिजे. तर जेव्हा हे तिन्ही येतात त्यावेळेसच आपल्याला फळ मिळतं. जो अज्ञान आहे जे भगवत सांगतात की कर्म करा पण फळाशी आसक्ती ठेवू नका, त्याचा उद्देश काय आहे की जे तुमच्या नियंत्रणात आहे त्याच्यावर जाऊ द्या, तुमच्या नियंत्रणात नाही त्याच्यावर तुमची मनशक्ती तुम्ही वाया घालू नका. आणि भगवंत ध्येय आपण ठेवणं चांगलं आहे, ध्येय कर्म करण्याच्या आधी आपण ठेवतो आणि कर्म आपलं चांगलं होतं, पण कर्म झाल्यानंतर फळाची चिंता करणे आणि आपल्याला जे दुसरे कर्म करायचे त्यातून आपल्याला मन लागत नाही, आपण चांगलं करू शकत नाही ते. आणि नंतर बघितलं की दैव हे कशात निर्धारित होतं, ते वास्तव आपल्या पूर्वकर्माने निर्धारित होतं. तर दैव हे ते दैवामुळेच आपल्याला आपलं शरीर मिळालेलं आहे जे आपल्या या जीवनासाठी एक वाहनासमान आहे आणि आपल्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती येणार आहेत ते
आपल्या पूर्वदैवानुसार निर्भरत होता. पण आपण कसं कर्म करतो, जी गाडी मिळालेली आहे आणि ते गाडी ड्राईव्ह करताना कसं वातावरण येणार आहे ते दैवाने निर्णय झाले. पण आपण गाडी ड्राईव्ह कसं करतो ते आपल्या हातात आहे. आणि आपलं पूर्वकर्म आणि आपलं वर्तमान कर्म ह्या दोघांच्या समन्वयामुळे आपलं कधी कधी फळ मिळतं. तर छोट्या चुकामुळे मोठा परिणाम येऊ शकतो, कधी कधी मोठ्या चुकाचा पण जास्त परिणाम येऊ शकत नाही. तर आपल्या हातात जे आहे त्याच्यावर आपलं जोर देणं हे महत्त्वपूर्ण आहे. कर्मवाद घेतो की आहे की सगळं आपल्या हातात आहे, त्यामुळे काय होतं आपल्या आपले दोष असताना जर आपल्याला काही समस्या आली तर आपण त्याला त्याच्यामुळे स्वतःला दोष देऊन हताश होऊन जातो. पण दैववाद जो आहे सगळं दैवाच्या हातात आहे असं म्हटलं तर काय होतं आपण निष्क्रिय होऊन जातो, आळशी होऊन जातो. तर कर्म आणि दैव दोन आपण समजतो तर मग आपण उचित पद्धतीने कार्य करू शकतो. आणि जेव्हा भक्ती करतो आपण तर भक्तीमुळे काय होतं की आपली कर्म करण्याची क्षमता अजून चांगली होते. कारण आपलं जो मन इंद्रिय जे आहेत जे इकडे तिकडे पळतात लास्थिर करतात ते भक्तीमुळे शुद्धीकरणामुळे आपण ते कर्म चांगलं करू शकतो. आणि जे दैव आहे आपलं त्या जे आपल्या परिस्थिती अनुकूल नाही, आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे, जरी ते दैव काही प्रतिकूल झालं तर भगवंताचं आश्रयण केलं तर त्या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा भगवंत अनुकूल फळ आणतात. म्हणून भक्ती करणं हेच आपल्या जीवनाला आपल्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. हरे कृष्ण. प्रश्न एखाद्या माणसाचा उत्कर्ष हे त्याचं वास्तू ठरवतं की त्याचं दैव ठरवतं? वास्तूद्वारे काम वास्तुशास्त्र जे वास्तू, हा वास्तुशास्त्र, समजा एखाद्याचं दैव खूप चांगलं आहे पण त्याची वास्तू खराब आहे तर त्याचं जे उत्कर्ष जो आहे तर त्याचं दैव ठरवतं की वास्तू ठरवतं? ओके ओके. तर एका व्यक्तीचं दैव उत्कृष्ट आहे पण वास्तू जर खराब आहे तर मे बी आपलं असं मत होईल की एखाद्याचं दैव चांगलं आहे तर त्याला ती वास्तू चांगलीच मिळणार. पण समजा तसं नाही आहे. ओके तर वास्तू अनुकूल नसेल पण दैव चांगलं असेल तर मग त्या व्यक्तीला जे उत्कर्ष फळ येणार आहे परिस्थिती येणार आहे कशी येणार आहे? आता कसं आहे की दैव जे काय आपल्या हातात नाही आहे त्या सगळ्याचा निर्णय दैव करतं, दैवानुसार ते निर्णय होतो. पण एक स्पेसिफिक फॅक्टर जो आहे, एक स्पेसिफिक गोष्ट आहे तीच सर्वसर्वी नसते, त्यामुळे सगळं ठरवत नाही. एक उदाहरण घेतलं आपण वास्तूचं, वास्तूची बाजू ठेवूया आपण. दुसरं उदाहरण घेतलं आता एका व्यक्तीला जो शरीर आहे आत्मा आहे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. तर आता एका व्यक्ती गरिबीने जन्मला आहे तर तो व्यक्ती गरिबीने जन्मला आहे हे एक ती गरिबी जी आहे ती एक परिस्थिती जी असतो ती त्या दैवानुसार निर्णय झालेली आहे. पण तो व्यक्ती गरीब जर युरोपमध्ये जन्मला आहे, युरोप आता आहे मोस्टली युरोपमध्ये वेलफेअर स्टेट्स आहेत, तो व्यक्ती गरीब एशियामध्ये कोणत्या देशामध्ये जन्मला आहे. तर आता युरोपमध्ये जर व्यक्ती गरीब जन्मला असेल तर गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करतं, बरेचसे वेलफेअर जे लोक बरेचसे लोक त्याला पैसे देतात, गव्हर्नमेंट पैसे देतात, गव्हर्नमेंट घर देतं, गव्हर्नमेंट सुविधा देते. तो व्यक्ती गरीब भारतामध्ये जन्मला आहे तर मग ती गरिबी एकच आहे. पण भारतामध्ये पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये जमलं आहे तर त्या गरिबीचे निवारण करण्याची जी क्षमता आहे जी सुविधा आहे ती कमी मिळते. तर आपली जे वास्तू आहे ही एक गोष्ट आहे, सगळ्याची गरिबी जी आहे ती गोष्ट आहे. पण वास्तूच्या परे बऱ्याचशा परिस्थिती पण आहेत. तर आता वास्तू प्रतिकूल असेल तर त्याने थोडा प्रतिकूल प्रभाव होईल. पण जर व्यक्तीचं दैव अनुकूल असेल तर वास्तूचा जो प्रतिकूल प्रभाव आहे तो तेवढाही होणार नाही. तो व्यक्ती जर काही लोकांना जर दैवानुसार कॅन्सर झाला, आता कॅन्सर एक परिस्थिती आहे. पण काही लोकांचा कॅन्सर असा असतो की लगेच लवकर डिटेक्ट होतो, काही लोकांचा लवकर डिटेक्ट होत नाही. काही लोकांना असा कॅन्सर असतो की त्याचा काही उपाय आहे, काही लोकांचा कॅन्सर असतो उपाय नाही आहे. तर कॅन्सर येणं ही एक गोष्ट आहे पण ते कॅन्सरच्या बरोबरच बऱ्याचशा अनेक गोष्टी आहेत. तर म्हणून काय होतं की दैव इज द अल्टिमेट पॉझिटिव्ह फॅक्टर.
Destiny is the ultimate causative factor. Vastu is one specific causative factor within that. The how much that Vastu will affect us will also be determined by destiny. Okay? Yes, please. Babuji, you have been day-to-day life, जे लाईफ जगतोय सगळ्यांचं जीवन फास्ट झालेलं आणि कॉमन स्टेटमेंट माझ्याकडे वेळ नाही आणि सगळेजणं म्हणतात की माझा हा जो काही छोटा लाईफ स्पॅन आहे मेल्यानंतर माझं काय होणार आहे मला माहिती नाही. सो आत्ता मला उपभोग होऊन द्या, मला आत्ता माझं करिअर, माझा पैसा, माझं करिअर किंवा माझ्या मुलांचं शिक्षण, सो मला अध्यात्म किंवा ह्याच्यासाठी मला वेळ नाही आणि मी मेल्यानंतर मला एनिवेज माहिती नाही मी कुठे जाणार. सो वाय शुड आय बॉदर अबाउट वॉट आय डोंट नो ऑर वॉट आय एम नॉट गोईंग टू रिमेंबर. मग हे सगळे मी बंधनं आत्ता माझ्यावर कशाला घालून घेऊ की तुम्ही हे करा, देवळात जा, प्रार्थना करा आणि तुम्ही काही नियम सांगता, मी कशाला ते पाळू. माझ्याकडे सध्या वेळ नाही, मला माझं करिअर करायचं. मग अशा परिस्थितीमध्ये माणसाला तुम्ही कसं समजावून सांगू शकता की याचं महत्त्व काय, की भक्ती का करावी, कारण की ते काही इन्स्टंट कॉपीसारखं नाही की मला ताबडतोब फळ. मग हे महत्त्व माणसाला का पटेल भविष्यात का मेल्यानंतर काय होणार आपल्याला माहिती नाही आहे. तर आत्ताच आपण आपलं आपलं जे कर्म करायचं आहे, आपलं जे जीवन बनवायचं आहे ते बनवणार, आपण काय भक्तीवर करायची काय आवश्यकता आहे. मला एन्जॉय करू द्या. तर आता आपण एन्जॉय केलं पाहिजे भक्ती कशामुळे करायची. इथे एक एक प्रझम्पशन आहे, एक असे विचारधारा आहे की भक्ती करणं आणि आनंद प्राप्त करणं हे दोन्ही वेगळे आहेत. पण असं आवश्यक नाही आहे. की आता मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये होतो अमेरिकेमध्ये आणि ते इंटेल, गुगल, सेल्स फोर्स, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट सगळ्या कंपनीमध्ये माझे माझे प्रोग्राम्स होते. तर तिथे डायरेक्ट भगवंतांना सांगत होते, पण स्पिरिच्युअल सेल्स फोर्स जी कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, ते त्यांनी ते कंपनीमध्ये मेडिटेशन हॉल्स ते केलेले आहेत आणि ते माइंडफुलनेसवर सेमिनार करतात. तर त्यांना असा अनुभव आहे की अध्यात्म ह्याच्यामुळे ते अध्यात्म हा शब्द आपण स्पिरिच्युअलिटी जरूरी म्हणतात, तर स्पिरिच्युअलिटीनी लोकांचा स्ट्रेस जो आहे तो कमी होतो, त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो इम्प्रूव्ह होतो. तर असं नाही की जे अध्यात्म आहे त्याचा जो फायदा आहे तो पुढच्या जन्मात आपल्याला मिळणार आहे, दुसऱ्या कुठल्या जगात मिळणार आहे. आजकालचं आपलं जीवन जे आहे सामान्य आपलं मन एवढं अस्थिर असतं, मानवाच्या अस्थिरतेमुळे स्ट्रेस येतं, डिप्रेशन येतं, चिंता वाढते आणि ह्याला मॅनेज करण्यासाठी अध्यात्म आणि भक्ती हे फार पॉवरफुल टूल आहे. तर भक्तीचं जे फायदे आहेत अनेक आहेत आणि जे अनेक काही फायदे असे ते आपल्याला ह्या जन्मात पण मिळू शकतात. आपण भक्ती केल्याने आपलं जे मन शांत आणि स्थिर होतं ते आपण आत्ता पण अनुभव करू शकतो. तर जो जो व्यक्ती ज्या परिस्थितीवर आहे त्यानुसार भक्तीचे सिद्धांत आहे ते समजलं पाहिजे. जसं आहे की भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे जे संबंध आपण तीन दृष्टीने दाखवू शकतो. मी इंग्लिशमध्ये सांगतो की रिजेक्शन, कॉम्प्लिमेंटेशन अँड इम्प्रूव्हमेंट. हे काही लोक म्हणतात की भौतिक जीवन सगळं अस्थायी आहे, हे जग दुःखालय आहे, हे भौतिक जीवन सोडा आणि भक्ती करा, तो एक रिजेक्शन झालं. म्हणजे भौतिक जीवन सोडून आपण अध्यात्म घेतलं. दुसरं आहे की भौतिक जीवन ठीक आहे, चांगलं आहे, पण ते पर्याप्त नाही आहे. किती पण भौतिक सुख तुम्हाला मिळालं तरी पण संतुष्टी मिळणार नाही, भौतिक यश मिळणार नाही, त्याचं अध्यात्म पण ठेवलं पाहिजे. ते कॉम्प्लिमेंटेशन आहे की आपल्या जीवनात जे आहे बाह्य प्राप्ती आपण करू शकतो आपल्या भौतिकद्वारे, पण अंतरंग सुख जे आहे अध्यात्म पाहिजे. आणि तिसरं आहे इम्प्रूव्हमेंट, की तुम्हाला बाह्य पण अचीवमेंट करायचं आहे तर त्यासाठी पण तुम्हाला अध्यात्मात करू शकतो. अध्यात्मद्वारे तुमचं मन तुमचं संयमित होईल, मनाचे जे विकार आहेत ते कमी होतील आणि तुम्ही चांगले तुम्ही बाह्यदृष्टीपण चांगलं कार्य करू शकता. तर व्यक्ती जीवनात कोणत्या स्तरावर आहे, कोणत्या पोझिशनवर आहे, त्यानुसार जे अध्यात्म आहे त्याचे प्रेझेंटेशन केलं पाहिजे. जर व्यक्ती आता
अचीविंगच्या फेजमध्ये आहे. जनरली 15, 20, 25, 30, 35 त्या वयाच्या दर्जात असेल तर अजून मला अचीव करायचं आहे. तर त्यावेळेस अध्यात्म आपलं आपल्या जीवनात प्रॅक्टिकली कसं आपल्या इमोशन्स मॅनेज करण्यासाठी, आपलं मन मॅनेज करण्यासाठी कसं म्हणतो त्याच्यावर जोर दिलं. पण ज्या व्यक्ती 40 ते पुढे जातात आता जे काय अचीव करायचं आहे, कोण अचीव नाही केलं आहे पण थोडंफार अचीव केलेलं आहे, जीवनात पुढे काय आहे त्याचा विचार येतो. तर त्यावेळेस बरेचसे लोक मिड लाईफ क्रायसिस आहे लोकांना की हां मी एवढं जर केलं मग संतोष मिळतो आणि काय करायचं नाही. काही लोक आपलं करिअर बदलतात, काही लोक बरंच काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यावेळेस जे काही इनिशियली एव्हरीबडी इज लुकिंग फॉर अचीवमेंट. ॲज पीपल ग्रो देन दे रिलाइज अचीवमेंट इज नॉट इनफ, देन दे स्टार्ट लुकिंग फॉर फुलफिलमेंट. तर त्यावेळेस जे कॉम्प्लिमेंटेशन की अध्यात्म जे आहे ते आपल्याला आपल्या जीवनात कॉम्प्लिमेंट करू शकतं ते सांगू शकतो. आणि विशेष करून जेव्हा जाणत आहे तर परीक्षेत महाराज जेव्हा भागवतम ऐकतायत त्यांना आता 7 दिवस आहेत बघायला, तर त्यावेळेस आता भौतिक सगळं त्याग करा आणि फक्त भगवंतांवर एकाग्र करा. तर त्यावेळेस त्याचं मार्गदर्शन केलं जातं. तर ते मार्गदर्शन भगवंत भगवद्गीतेमध्ये अजून देत नाहीत की सगळं सोडून द्या आणि तुम्ही भक्ती करा. आणि आता तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे करा, कर्तव्य करा पण त्यामध्ये भक्तीभाय भावनामध्ये करा. तर भक्तीचे अनेक फायदे आहेत आणि जो व्यक्तीचं जे स्तर आहे त्यानुसार आपल्याला भक्तीचं उचित पद्धतीने प्रेझेंटेशन केलं जाते. तर मी सांगतो की आपण ज्या भक्ती करतो, डिवोशन वोंट टेक अवे युअर वर्क टाईम, इट विल टेक अवे युअर वरी टाईम. की आपण आपल्या जर रोज चिंतेचा आहे का संध्याकाळी 7-7:30 चिंता करणार असं चिंतेचा आपण टाईम टाईट ठेवत नाही. पण चिंता जी आहे ती सारखी आपल्या माझ्या मागे राहते आणि आपल्या जी मानसिक शक्ती आहे ती शोषण करते त्याची. जर आपण भक्ती करतो, भक्तीने आपल्या भगवंतांमध्ये आपली श्रद्धा वाढते. आपण चिंता कशामध्ये करतो की ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहे त्याचं काय होणार आहे त्याची आपण चिंता करतो. तर भक्ती केल्याने काय होतं की ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहे ते भगवंताच्या नियंत्रणामध्ये आहे जी श्रद्धा वाढते. आणि भक्ती केल्याने दुसरं काय होतं की आपला जो मनाचा प्रभाव आहे जो सारखा जे आपल्या नियंत्रणामध्ये त्याचा विचार करण्यामध्ये जातो, तर मन जे नियंत्रित होतं त्या जे माझ्या नियंत्रणामध्ये आहे ते करण्यामध्ये आपण मन एकाग्र होऊ शकतो. त्या पद्धतीने आपली जे चिंता आहे ती कमी होते. तर भक्तीमुळे जेवढं आपण भक्ती म्हणजे काय आपलं वेळ घाल आपण देतो तर असं नाही आहे की त्या ते वेळ व्यर्थ चाललेला आहे. जो व्यर्थ जो वेळ चिंतेमध्ये व्यर्थ चाललेला आहे तो वेळ असतो ते आपण आपण वाचू शकतो आणि तो आपण सकारात्मक पद्धतीने यूज करू शकतो. ओके ओके येस. आपण काही काही असे एक्झाम्पल्स आहेत जसं आता अरुणिमा सिंह तिची माउंट एव्हरेस्ट तिच्या याच्यात कुठे दैव का कुठे आलं दैव तिचं तिची तर स्ट्रॉंग ध्येय होती की मी तिला दोघं पाय नव्हते अंक्युट होती डॉक्टर वाहन तरी ती कर्म करत गेली तिकडे तिकडे दैव दैव कुठे का तिने ध्येय केलं कर्म केलं आणि फळ तिकडे. आता अशा अनेक अशा अनेक असे काही गोष्टी प्रसंग असतात, काही लोकांच्या जीवनात जीवनात घटना असतात जेव्हा ते खूप दृढ संकल्पाने कर्म करतात आणि काही प्रतिकूल नसतं तर सुद्धा त्यांना ते ध्येय साध्य करतात, ते फळ प्राप्त करतात. आता हे कसं आहे की आपलं दृढ संकल्प जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि परिस्थिती जरी अनुकूल नसेल तरी आपण जर दृढ संकल्प ठेवला तर त्याच्याने आपण बरंच लांब जाऊ शकतो. पण असं म्हणू शकत नाही आपण की त्या दृढसंकल्पानेच सगळ्या परिस्थितीच्या पर्याय मिळू शकतो. आता जर कुणी पण खूप काही अचीव केलेलं आहे परिस्थितीच्या विरुद्ध जाऊ शकतो पण तेव्हा पण आपण बघू शकतो की परिस्थिती अनुकूल असतात. आता जर जेव्हा ते माउंटेन क्लाइंब करायचं असेल त्यांना एव्हरेस्ट क्लाइंब करतात त्यावेळेस त्याचं मोठं वादळ आलं आणि इथे दे डाईड इन दॅट असं पण होऊ शकतं. जे अनफेवरेबल आहे किती
किती अनफेवरेबल येईल काय अनफेवरेबल आपण सांगू शकत नाही. आता द पॉवर ऑफ इंटेन्शन इज ग्रेट, द पॉवर ऑफ डिटर्मिन जी आपली दृढ संकल्प शक्ती आहे ती खूप शक्तिशाली आहे. पण असं नाही आहे की केवळ दृढ संकल्पाने एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल, देर आर लिमिट्स. आता म्हणजे लिमिट्स आहेत म्हणजे काय आहे की किती पण आपण दृढ संकल्प केला तर वी कांट बिकम गॉड, आपण सगळ्या गोष्टी नियंत्रण करू शकत नाही. आता आपण क्रिकेटचं उदाहरण घेतलं, भारतात मोस्ट फेमस प्लेयर्स तेंडुलकर. आता ही वर्क व्हेरी टॅलेंटेड व्हेरी एडिकेटेड बिकेम अ फेमस क्रिकेटर. पण त्याच्या ज्या क्रिकेट खेळत होते त्यावेळेस इनिशियली सगळी मी मीडियम पेस बॉलर म्हणून त्याचे होते आणि त्यांना एक क्वेश्चन सांगितलं की यू डोंट हॅव द फिजिक, तर शरीर एवढं स्ट्रॉंग नाही तुम्ही फास्ट बॉलर बनता येणार नाही, बॅटिंगवर फोकस कर. त्यासाठी स्वीकार केली. आता ते बॅट जर फास्ट बॉल मारला तर मेबी कुठे फास्ट बॉलर असतो, पण मग ते बॅट्समॅनवर चांगला बनत नसते. तर कधी कधी आपल्या जीवनात काही दरवाजे बंद होतात, तर एक दरवाजा बंद झाला तर तेव्हा त्याच दरवाजावर ठोकत राहायचं की दरवाजा तोडून आपण पुढे जायचं आहे की त्या दरवाजा बंद झाला आहे आणि दुसरा दरवाजा उघडायचा. तर ह्याच्यासाठी आपलं बुद्धी असतो, बुद्धी आपल्याला उपयोग करायची असते. तर असं नाही आहे की आपण फक्त ठोकत राहिल्याने कोणताही दरवाजा बंद झाला तो उघडणार. काही काही दरवाजे बंद होतात ते आम्ही सध्या बंद झालेले असतात. तर असं जे आपण दृढ संकल्प आवश्यक आहे, बट अलॉंग विथ द पॉवर ऑफ इंटेन्शन इज द पॉवर ऑफ इंटेन्शन्स. आपल्या दृढ संकल्पावर आपल्या बुद्धीचा पण आपण उपयोग केला पाहिजे. आणि दोघांचा आपण संगम करतो त्यावेळेस मग जे एका वेळेस असंभव वाटत असेल ते पण संभव करू शकतो. तर दैव जे आहे ते असं नाही आहे की कम्प्लिटली फिक्स्ड आहे. तर एखाद्या व्यक्तीची खूप इच्छा आहे मला हे करायचंच आहे तर तो प्रयत्न करून ते करू पण शकतो. पण असं नाही आहे की खूप इच्छा केल्याने खूप प्रयत्न केल्याने सगळं काही आपण जी इच्छा केली ते होणार आहे. तर आपल्याला बॅलन्स पाहिजे की हे माझे महत्त्वपूर्ण आहे पण बाकीच्या गोष्टी पण महत्त्वपूर्ण आहेत, तर मला बाकी माझा समतोल ठेवून संतुलन ठेवून एक प्रयत्न करणार. मला हे पाहिजे असेल तर मी प्रयत्न करेन, पण नाही होत असेल तर मी माझं जीवन याच्यासाठी जो व्यर्थ गावणं देईन, दुसरं काही हे झालं नाही तर दुसरं काहीतरी करेन. तर आपल्याला आपल्या परिस्थितीद्वारा कधी कधी लिमिटेशन येतं आपल्या जीवनामध्ये, तर त्या लिमिटेशन्समधून आपल्याला कार्य करायचं आहे. तर तुम्हाला टेनिस मॅच टेनिस माहिती आहे, टेनिस तर टेनिसमध्ये कधी प्लेअर सर्व्हिंग करतो कधी प्लेअर रिटर्निंग करतो. आता जेव्हा प्लेअर सर्व्हिंग करतो आहे तर त्यावेळेस त्याच्याकडे परत नियंत्रण आहे, कुठे बॉल फोरहँडवर मारायचा बॅकहँडवर मारायचा त्याचं नियंत्रण. जेव्हा रिटर्निंग करतो तर त्यावेळेस काय आहे की त्याचं नियंत्रण खूप कमी, जिकडे बॉल आला आहे तिकडूनच नियंत्रण तिकडूनच तुम्हाला ते बॉल रिटर्न करायचं आहे. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनात दैवानुसार कधी आपण सर्विंग करत असतो कधी आपण रिटर्निंग करत असतो. जेव्हा सर्विंग करत असतो त्यावेळेस आपल्याला बरंच काही आपण निष्कर्ष करतो म्हणजे आपण निश्चय करतो मला हे करायचं आहे मी असं करणार आहे. पण कधीकधी दैवानुसार आपल्या परिस्थिती की जे आपल्या जीवनात येतं त्याच्यानुसारच आपल्याला जर एखादा व्यक्ती खूप चांगला सर्विंग करतो आणि त्याला रिटर्न करायचं आता त्याचा चांगला आहे फोर हँड आहे आणि बॉल बॅक हँडवर आला त्यांनी किती पण दृढ संकल्प केला मी फोर हँडवर खेळणार आहे पण फोर हँडवर बॉलच नाही आहे तर फोर हँडवर खेळणार कसं. तर आपल्याला कधीकधी ही परिस्थिती की आपल्या नियंत्रणात खूप आहे आणि कधीकधी ही परिस्थिती आपल्या नियंत्रणात खूप कमी आहे. तर आपली जी परिस्थिती आहे त्याच्या लिमिटेशन्समध्ये आपली एक्सपर्टीज आहे, आपलं डिटर्मिनेशन आहे, आपलं आपला प्रयत्न आहे. तर असं नाही आहे की जो प्लेअरने खूप दृढ संकल्प ठेवला त्यामुळे त्याचा तो जेव्हा रिटर्निंग करतो त्यावेळेस हा सर्विंग करतो आहे, जेव्हा रिटर्निंग करतो त्यावेळेस रिटर्निंगच करायचं, पण त्याच्या दृढ संकल्पाने तो चांगलं रिटर्निंग करू शकतो. तर त्या म्हणून जे आपलं दैव आहे दैवानुसार जे आहे जी परिस्थिती आहे आपल्या जीवनात येते
आणि आपलं जे एक्सपर्टीज आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आपण उपयोग करायचा. तिकडे पण एक प्रश्न आहे, आपण टू क्वेश्चन आणि आपण कधीतरी आपण ऐकलं असेल की भगवान प्राप्तीसाठी काही किती ठिकाणी राखण देतात, राखण आणि काही चुका करून सुद्धा आपण एक नारळ देतो, हे योग्य आहे की चुका करून आपण एक नारळ देतो आणि भगवान प्राप्ती करण्यासाठी काही ठिकाणी गावोगावी असे करतात तिथे राखण देतात. राखण राखण म्हणजे काही सॅक्रिफाईस कोंबडा किंवा बकरा किंवा हे याच्याने भगवान प्राप्ती होते. काही प्राण्यांचा बळी पकडून राखण दिल्याने काय भगवानची प्राप्ती होते का? प्रत्येक जे कोणतीही आपण एक प्रथा किंवा आपण एक रीती बघतोय तर कोणतंही कार्य बघण्यासाठी त्याचं आपलं कॉन्टेक्स्ट जे आहे ते बघणं महत्त्वपूर्ण आहे. कसं आहे की ते कॉन्टेक्स्ट न बघितल्याशिवाय आपण ते कार्य बघितलं समजू शकत नाही. आता जेव्हा आपण भगवानची भक्ती करतोय, भगवानची पूजा करतोय, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा भाव असा आहे की दॅट विच इज डिअर टू मी आय ऑफर टू द वन हू इज डिअर टू मी. जे मला प्रिय आहे ते जे मला प्रिय आहे त्यांना मी अर्पण करतो. आता आपण माझी प्रेम करतो तर आपण त्यासाठी एखादा मौल्यवान हार आणतो, ते आपल्यासाठी किमती आहे पण आपण त्यांना देतो. तर जो भक्तीचा भाव आहे की तो आहे की जे माल जे मौल्यवान आहे, जे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, जे माझ्यासाठी जे मौल्यवान आहे ते मी भगवंतांना अर्पण करतो. तर वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मानसिकता असते. भगवद्गीता सांगतात की सत्व, रजस आणि तमस हे तीन प्रकारची मानसिकता आहे. सत्व म्हणजे लोक विचारवंत असतात आणि ते जे भगवंतांना अर्पण करतील ते प्रॉपर चांगला विचार करून ते अर्पण करतील. म्हणजे ज्ञान प्राप्त करणं आणि ज्ञान दुसऱ्यांना देणं हे सत्वमध्ये आहे. जर तर मग जर व्यक्ती आता ते भगवंतांना काही द्यायचं असेल तर ते भगवद्गीता संगीता जयंती गण अर्थ तर भगवद्गीतेचं वितरण करू आपण. भगवंतांना 100 भगवद्गीतेचं वितरण करायचं तर तो जो भाव आहे तो भगवंतांना काही अर्पण करण्याचा भाव आहे सत्वमध्ये. माझं कल्याण होतं दुसऱ्यांचं कल्याण होतं. जे व्यक्ती रजसमध्ये असतात त्यांना भगवंताचं काही अर्पण करायचं ते अर्पण करतील पण हे आपली नाव पाहिजे, माझी ख्याती पाहिजे, मी मंदिरासाठी दान दिलं पाहिजे, देणार मंदिरासाठी दान देईन पण माझं नाव इथं आलं पाहिजे. ते काय की तिची भावना आहे की माझ भगवंताची महिमा आहे पण माझी पण महिमा लोकांना मिळत नाही. तर जे व्यक्ती तमसमध्ये असतात तर त्यांचा भाव कसा असतो की त्यांना मांस खाणं आवडतं आणि जो प्राणी आहे त्यांची विचारधारा असे की आता हा प्राणी आहे, हा प्राणी महत्त्वपूर्ण आहे कारण की हा प्राणी विकून मी एवढे पैसे कमवू शकतो, प्राण्याचा मांस खाऊन मी भोग करू शकतो. तर त्यांची जी धारणा आहे की जो प्राणी आहे तो मौल्यवान आहे, तो प्राणी अर्पण करतात. तर त्यांची विचारधारा काय आहे की जी आपली संकल्पना आहे ती भगवंतावर ते लागतात आणि मला हे प्राणी महत्त्वपूर्ण आहे म्हणून भगवंताला पण महत्त्वपूर्ण असेल म्हणून प्राण्याचा बळी द्यायचा अशी विचारधारा आहे. तर त्याचा जो उद्देश आहे की भगवंतासाठी काहीतरी आपण अर्पण केलं पाहिजे, काहीतरी त्याग केलं पाहिजे, तो उद्देश चांगला असू शकतो पण तो उद्देश व्यक्त जो पद्धतीने करतो आहे तर दुसऱ्या एका प्राण्याला दुसऱ्या एका जिवंत कोणी जिवंत जीवाला ठार मारणं धर्माच्या नावावर ते बळीच्या नावावर ते उचित नाही आहे. तर आता म्हणजे भगवंताची प्राप्ती होते का ज्याने आपला जो भाव आहे तो भाव भगवंत स्वीकारतात पण जर भाव जर उचित पद्धतीने आपण करत नसलो तर त्याचा एवढा फायदा होणार नाही. द प्रभू श्री रामचंद्र जेव्हा 50 साली असतात त्यावेळेस ते एक मांसाहार एक
फिशरमन त्यांना मिळतो. तो फिशरमन भगवंतांना मासे देतो. तर भगवंत काय करतात, ते आपले हात जोडून मी ते माशाची भेट स्वीकार करतो पण मी ग्रहण करणार नाही. तर कसं आहे की भगवंत भावग्राही आहे. तर अशा जे विध्वंसाच्या ज्या रीतिरिवाज जे आहेत तर ते उचित नाही आहे. जे तमस तमागुणामध्ये लोक असतात ते असं करतात. आणि जेवढा आपण ज्ञानचा प्रचार करू शकतो तर त्याचा जो काय श्रद्धा असेल, जी काय श्रद्धा असेल, जी काय भाव भक्तिभाव असेल, तो अजून चांगल्या सात्विक पद्धतीने ते व्यक्त करू शकतात. ओके, थँक्यू. इवन लास्ट क्वेश्चन, दैव कर्म आणि काल हे जेव्हा एकमेकाला पूरक असतात तेव्हा कर्माचं फळ कधी लगेच मिळतं, कधी काही काळाने मिळतं, तेव्हा संचित असेल तर मिळतही नाही, ते पुढच्या जन्मातली संचित होतं. परंतु आत्ताचं हे जे युग आहे हे आहे इन्स्टंट युग. प्रत्येकाला आज कर्म पाहिजे केलं तर लगेच फळ पाहिजे. थोडक्यात म्हणजे ATM सारखं आहे, कान टाकणे की पैसे पाहिजे. पण हे जेव्हा मिळत नाही तेव्हा आत्मसंतुलन बिघडतं, फ्रस्ट्रेशन येतं. त्यालाही आपण उपाय सांगतो की आपण भगवंताला शरण द्यायचं, भक्ती मार्गाकडे जायचं. पण ही कर्म मार्गाची सुसाट एक्सप्रेस भक्ती मार्गाकडे वळणं खूप अवघड आहे. हे अवघड वळण कसं घ्यायचं त्याचं जरा मार्गदर्शन व्हायला पाहिजे. ते वळण कसं घ्यायचं? चांगला प्रश्न आहे की आपण इन्स्टंट जगामध्ये राहतो तर कर्म मार्गामध्ये लागले असतात लोक, तर भक्तीमध्ये कसे लागू शकतात? कसं आहे की आपल्या इच्छा, आपल्या संकल्पना आपल्या संघानुसार होत असतात. ज्या प्रकारचा संघ आपल्याला आहे त्यानुसार आपल्या इच्छा होतात. तर जर आपण कशा पद्धतीने सत्संगामध्ये आलो शकतो, सत्संग म्हणजे केवळ साधू लोकांच्या संघामध्येच नाही पण आपल्यासारख्या जगात ज्यांचं करिअर आहे, त्यांचे परिवार आहे, पण ते भक्ती पण करतात, असे संघामध्ये आलं तर आपण बघू शकतो की कसं कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे नेसेसरी कम्प्लिटली हे ती विपरीत नाही आहेत. काही दोन प्रकारचे मार्ग असतात. जे एक असे मार्ग आहेत की कर्म आणि भक्ती दीज आर वर्ल्ड एंगेजिंग, आणि ज्ञान आणि ध्यान दीज आर वर्ल्ड रिजेक्टिंग. हे कर्म आणि भक्ती आपण करतो तेव्हा आम्ही जगात असतो आणि जगात आपण कार्य करतो, आणि ज्ञान आणि ध्यान मार्ग जे तेव्हा जगाचा त्याग करून धन्यास जंगलामध्ये जातो, वनवासात जातो, वनामध्ये जातो आणि ज्ञान किंवा ध्यान करतो. कर्म आणि भक्तिमार्ग बऱ्याच पद्धतीने अतिशय सिमिलर आहेत. जर आपण भक्ताचा सत्संग केला तर सत्संगामध्ये आपण समजू शकतो की भक्ती माझ्या जीवनामध्ये कशी करू शकतो, आणि या भक्ती केल्याने माझ्या जीवनात मला कसा माझ्या जीवनात चांगलं येऊ शकतं ते समजू शकतो. सत्संग सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. सत्संग केला तर सत्संग पण असं आहे, भक्तिवर ठाकूर आपल्या आचार्य सांगतात की आपला असा सत्संग पाहिजे जो लाईक माइंडेड आहे, असा सत्संग जो आपल्याला ज्या अशा लोकांसंग सत्संग जे आपलं मन समजू शकतात आणि जे आपल्याला आपल्या मनानुसार भक्तीचे सिद्धांत समजू शकतात. सत्संग जर मिळाला तर मग कर्ममार्गापासून भक्तिमार्गाकडे आपण जाऊ शकतो. धन्यवाद. श्री प्रभुपाद की, श्री कृष्ण भगवान की, हरे कृष्ण.